सच जरूरी है। देशाच्या इतिहासामध्ये आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। माननीय देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारत सरकारने काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 रद्द करण्याचा जो निर्णय घेतला होता, आज त्याच्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील एक प्रकारे मोहर उमटवलेली आहे। आणि ज्या प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिलेला आहे, मी असं म्हणेन की आज भारताचा विजय झालेला आहे, जम्मू काश्मीरच्या लोकांचा विजय झालेला आहे। आणि खऱ्या अर्थानं ज्या 370 मुळे जम्मू काश्मीर हे विकासाचा आगार व्हायच्याऐवजी दहशतवाद्यांचा आगार झालं होतं, आज खऱ्या अर्थानं 370 रद्द केल्यानंतर दहशतवादही कमी झाला, विकासही मोठ्या प्रमाणात वाढला, आणि आता तर 370 पुन्हा येण्याची शक्यता पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाने संपवल्यामुळे एक नवीन पहाट ही आता जम्मू काश्मीरमध्ये झाली आहे, असं जर आपण म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। यातनं जम्मू काश्मीरच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आणि एक संघ भारत, भारत एक संघ होताच, पण कोणाच्या मनामध्ये जर यत्किंचित शंका असेल तर ती शंकाही आज संपलेली आहे। आणि एक संघ भारत हा आजच्या निर्णयाने प्रस्थापित झाला आहे, म्हणून मी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे देखील आभार मानतो। खरं गेल्या 2-3 दिवसापासून या अत्यंत संवेदनशील अशा मुद्द्यावरती सभागृहामध्ये चर्चा चालू आहे। नियम 293 अन्वये सरकार पक्षानेच खरं हा प्रस्ताव त्या ठिकाणी चर्चेला आणला होता, परंतु मात्र गेल्या 2-3 दिवसापासून आम्ही बघतो, मी स्वतः काल रात्री जवळपास 11:15 वाजता माझं भाषण त्या ठिकाणी झालं, आणि इतका संवेदनशील विषय चर्चेला आला असताना देखील तर एकच मंत्री त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांची कितपत ऐकण्याची लक्ष होतं याच्यावरही खरं प्रश्नचिन्ह आहे। बाकी जेवणावळी चालू होत्या मंत्र्यांच्या इतर ठिकाणी, आणि खरं हा प्रस्ताव जो आणला याच्यामध्ये खरं मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल, त्याच्यामध्ये अडचणी काय आहेत आणि काय मार्ग काढला जावा, मराठा समाजाविषयी तळमळ असणारे सर्व आमदार त्या ठिकाणी बोलतील असं अपेक्षित होतं। मात्र काल मी स्वतः सभागृहात असताना माझं भाषण होण्याअगोदर ज्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी भाषणं केली, तर हा प्रस्तावामध्ये त्यांना मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं हे सांगायचं होतं की फक्त त्याच्यावरती आपल्या नेत्यांनी कसं नेमकं काम केलं आणि आपल्या नेत्यांनी कसं हे केलं, आपल्या नेत्यांचं कौतुक करण्यामध्ये या सगळ्या सदस्यांनी खरं कालचा हा विषय वेळ त्या ठिकाणी वाया घालवला असं माझं मत आहे। अक्षरशः देवेंद्र फडणवीस साहेबांनी कसं आरक्षण दिलं, त्यांनी ते कसं हे केलं आणि मग पुढचं सरकार आल्यावरती ते कसं गेलं, हाच सगळा बोलण्याचा रोख आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं कोड कौतुक करण्याचा सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांचं कालचा त्या ठिकाणी आविर्भाव होता। आणि मराठा समाजाला खरोखरच आरक्षण मिळावं ही तळमळ मात्र त्यामध्ये कुठं दिसून आली नाही। खरं देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं केलं तसं केलं, त्यांच्यामुळं आरक्षण मराठा समाजाला मिळालं आणि त्यांच्यावरतीच आज समाजाचे लोक बोलतात, हा बऱ्याचशा सदस्यांचा बोलण्याचा रोख त्या ठिकाणी होता। परंतु वास्तविक पाहता मात्र 2018 जे आरक्षण मिळालं, खरं त्यांनी एवढं तर सांगतात की देवेंद्र फडणवीस साहेबांनी मिळवून दिलं, हे सत्य नाही। त्याच्या अगोदर जे मराठा समाजाचे 54-50 जवळपास सुमारे 50 मोर्चे झाले, मराठा समाजाचे कित्येक मुलं शहीद झाले, आणि त्या दबावापोटी सरकारला हा कुठेतरी निर्णय घ्यावा लागला, हे जे कोड कौतुक काल सगळं बघितलं आम्ही, अत्यंत खरं निषेधार्ह त्या ठिकाणी होतं। ते आरक्षण देखील जे घाईघाईमध्ये आणलं गेलं त्यामध्ये खरं माहीत होतं, ज्या दिवशी आरक्षणाचा कायदा झाला त्याच्या 1 महिना अगोदर 102 घटनादुरुस्ती झाली होती, आणि 102 घटनादुरुस्तीमध्ये हे स्पष्ट झालेलं होतं की मागासवर्गीयांच्या यादीमध्ये कुठल्या एखाद्या समाजाचं नाव घ्यायचं असेल किंवा वगळायचं असेल त्याचे सर्वाधिकार हे संसदेला होते। हे 102 घटनादुरुस्तीनंतर 342 अ कलम तिथं होतं, आणि हे माहीत असून देखील की राज्याला अधिकार नाहीत
एखाद्या समाजाला मागासवर्गीयाच्या यादीमध्ये टाकण्याचे अधिकार राज्याला नाहीत हे माहीत असून देखील त्यावेळेस कायदा झाला. 50% पुढं आरक्षण देता येत नाही हे खरं इंद्रासा आणि केस नंतर आणि त्यानंतर वारंवार सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे. अगदी संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील सांगितलं होतं की आरक्षण हा अपवाद आहे, समानतेचं घटना आपली सांगते समानता आहे आणि त्याला अपवाद आरक्षण आहे आणि हा अपवाद हा नियमापेक्षा मोठा होऊ शकत नाही हे सुप्रीम कोर्टाने देखील वारंवार सांगून देखील खरं आणि या दोन मुद्द्यावरती हे आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये फेटाळलं गेलं. त्याच्यामध्ये आमचं सरकार होतं काय होतं रे, परंतु ज्या पद्धतीने खरं हे चुकीच्या पद्धतीने घेतलं याच्यावर मात्र कोणी बोलत नाही. आणि म्हणून मी काल सभागृहात हीच मागणी केली की आता 102 घटनादुरुस्तीनंतर 105 घटनादुरुस्ती झालेली आहे, आता राज्याला अधिकार आहेत, पण 50% पुढं जर जाऊन आपण हे आरक्षण दिलं तर कदाचित ते कोर्टामध्ये टिकणार नाही आणि यासाठी घटनादुरुस्ती करावी. जशी 103 घटनादुरुस्ती केली आणि EWS आरक्षण दिलं जे 50% पुढं गेलं, तसंच आता हे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचं देखील घटनादुरुस्ती जर सरकारनं त्या ठिकाणी केली तरच कुठंतरी हे आरक्षण कोर्टामध्ये टिकेल असं आम्ही त्या ठिकाणी मांडलं. परंतु यांची भाषणं मात्र काल अक्षरशः मन त्या ठिकाणी उद्विग्न होत होतं की हे मराठा समाजासाठी भाषणं चालू आहेत का फक्त आपल्या नेत्याचं कोडकौतुक करावं आणि राजकीय विरोधकांवर तोंडसुख घ्यावं याकरता भाषणं चालू आहेत, अक्षरशः त्या ठिकाणी मन उद्विग्न झालं होतं. परंतु मात्र या सर्व बाबी लक्षात घेता हे नेमकं आरक्षण देताना मी जे सांगितलं की घटना दुरुस्ती करावी केंद्र सरकारने करावी आणि नंतरच खरं हे आरक्षण कुठेतरी टिकेल आणि दोनही मराठा समाजालाही आणि OBC समाजालाही न्याय त्या ठिकाणी मिळून कुठेही राज्यामध्ये दोन समाजामधली तेढ त्या ठिकाणी होणार नाही. धनगर या सर्व विषयांच्या आरक्षणाच्या चर्चेमध्ये मी माझी भूमिका मांडली. ज्या समाजांना आरक्षण नाही त्यांच्यासाठी मागणी करणं रास्त आहे, मराठा समाजाला आरक्षण नाही त्यांची मागणी रास्त आहे, OBCंच्या हक्कांना गदा न आणता हक्कांवर मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही मागणी रास्त आहे, मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावं ही मागणी करण्याचं आरक्षण नाही ती मागणी रास्त आहे. परंतु ज्या धनगर समाजाला NTC मध्ये भटक्या विमुक्त क प्रवर्गामध्ये 3.5% आरक्षण आहे त्यांची पुन्हा नव्याने मागणी आहे की आम्हाला आदिवासीमध्ये आरक्षण द्या, ही मागणी चुकीची आहे आणि त्याला आमचा विरोध आहे हे आज मी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये स्पष्टपणे सांगितलं. कारण आदिवासी समाजामध्ये जे आरक्षण आहे ते 7.5% आहे आणि 7.5% आरक्षण हे 47 जमातींना आहे. आता 47 जमातींना 7.5% आरक्षण आणि एका जमातीला त्या ठिकाणी 3.5% आरक्षण हा फार मोठा विरोधाभास आहे. आणि म्हणून जेव्हा 1956 साली या महाराष्ट्र राज्याचं बॅकवर्ड कमिशन त्या ठिकाणी त्याचं बॅकवर्ड कमिशनने प्रस्ताव लागू केला त्यावेळेला धनगर समाजाला OBC मध्ये त्या ठिकाणी टाकलं होतं. 1976 साली नव्याने भटक्या विमुक्तांच्या क प्रवर्गामध्ये धनगर समाजाला दुसऱ्यांदा आरक्षण त्या ठिकाणी दिलं, सेकंड टाईम दुसऱ्यांदा आणि 3.5% आरक्षण. 1986 साली त्या ठिकाणी यशवंत सरजे केंकरे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका केली होती ती त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने साफपणे फेटाळली की धनगर समाज हा कुठल्याही प्रदेशामध्ये आदिवासी प्रकरणामध्ये मोडू शकत नाही. असं असताना आपण ज्याला न्यायालयीन प्रक्रियेमध्ये रेज ज्युडिकाटा म्हणतो की एखाद्या प्रकरणामध्ये जर एखादा न्याय झाला असेल तर पुन्हा त्याच ठिकाणी तो न्याय पुन्हा मागता येत नाही. असं असताना काही लोक राजकीय दबावापोटी या ठिकाणी सातत्याने जाणूनबुजून आदिवासींच्या हक्कांवर गदा आणण्याचं काम करत आहेत असा माझा त्या ठिकाणी सरकारला सवाल आहे आणि आरोपसुद्धा आहे. 47 जमाती या आदिवासी प्रवर्गामध्ये आहेत, त्यांचा विकास होणं अजून बाकी आहे. शासन पूर्ण बजेटसुद्धा देत नाही 9.24 प्रमाणामध्ये, 6% फक्त देतं. आणि असं असताना काही राजकीय पक्ष त्या ठिकाणी जाहीरपणे धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण देण्याचा घाट घालत आहेत याला आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि आम्ही ते होऊ देणार नाही ही माझी भूमिका या निमित्ताने मी आज विधानसभेमध्ये मांडलेली आहे. और आप देख रहे हैं